हॅलो स्टुडंट्स वेलकम uh, टू योर न्यू सेमेस्टर दॅट इज द सेमेस्टर फोर्थ uh, तुमच्या सगळ्या एक्झाम सेमिस्टर थ्रीचे पेपर्स से आय थिंक आटोपलेले आहे सगळे ऑब्जेक्टिव्हज होते आय थिंक नेक्स्ट एक्झामही काय माहिती की ऑब्जेक्टिव्ह राहील की डिस्क्रिप्टिव्ह त्यामुळे आपण प्रत्येक गोष्ट डिटेल घेण्याचा प्रयत्न करू लास्ट सेमिस्टरला खूप कमी दिवस असल्यामुळे आपले दोन युनिट्स एका पेपरचे कम्प्लीट झाले होते आणि राहुल सराने एक कम्प्लीट पेपर तुमचा घेतला होता आणि नंतर काही नेक्स्ट uh, अस्थेटिक बॉटनीचे काही युनिट्स तुम्हाला हे केले होते जसं पॉसिबल होईल तसं आपण आता टी शिकवतच आहोत ओके okay? तर आपण थोडं नवीन सेमिस्टर म्हणजे फोर्थ सेमिस्टर तुमचं हे लास्ट सेमिस्टर आहे ओके okay? कुणाला हा बाकी तीन कुठल्याही सेमिस्टरमध्ये काही पॉईंट्समध्ये प्रॉब्लेम असेल तर त्यांनी यायचं आहे एक्झाम तुमची आटपून गेली असली तरीही कारण हे सगळे टॉपिक्स तुम्हाला पुढे टी टीचिंग करण्यासाठी खूप कामात पडणार आहे ओके त्यामुळे तुम्हाला कुठलेही पॉईंट्स आमच्याकडून पुन्हा शिकवून पाहिजे असेल जर कॉलेज रेग्युलर सुरू झालं तर तुम्ही ते ते पॉईंट्स आम्हाला शिकवायला लावा तुमचे कन्सेप्ट आम्ही ते क्लिअर करून देऊ ओके कारण न या एक्झामला अर्थ आहे न या टीचिंगला जसं पॉसिबल होतं आहे तसं आम्ही पण टीच तुम्हाला करतो आहे कारण पूर्ण युनिव्हर्सिटीच्या एक्झाम आम्हाला कंडक्ट करणं त्याचे रिझल्ट्स लावणं खूप जास्त काम आमच्याही मागे आहे ओके हे सगळं लक्षात घेता जसं पॉसिबल होईल तसं आम्ही तुम्हाला शिकवतो आहे तुम्हालाही ज्या ज्या गोष्टीची गरज नंतर पडेल ये सेमिस्टर चारही कंप्लीट झाले तरीही तुम्ही कधीही वि येऊ शकता या सेमिस्टरविषयी विचारायला ओके चला आता मी स्टार्ट करते सेमिस्टर सिक्स याच्यामध्ये पण तुमचे फोर पेपर्स आहेत जसे तुम्हाला थर्ड सेमिस्टरमध्ये फोर पेपर होते पे पेपर फर्स्ट आहे दॅट इज सेल अँड मॉलिक्युलर बायोलॉजी टू पेपर फस्ट काय आहे सेल अँड मॉलिक्युलर बायोलॉजी टू जे हे लास्ट सेमिस्टर आहे हे सगळ्यात जास्त ॲडव्हान्स आहे आतापर्यंतचे सेमिस्टर जे होते थोडे इझी होते काही पॉईंट्स त्याचे इझी होते काही पेपर्स इझी होते पण आता जे सेमिस्टर आहेत स पूर्ण चारही पेपरची लेवल जी आहे ती थोडी खूप जास्त ॲडव्हान्स आहे खूप जास्त ॲडव्हान्स पॉईंट्स आहेत आणि नेटच्या नेट, नेट जे एक्झाम आहेत लेक्चरशिपसाठी त्याच्या दृष्टीनेही खूप इम्पॉर्टंट पेपर्स आहेत कारण हे सगळे पॉईंट्स नेटसाठी सगळे यावरतीच मोस्ट ऑफ द क्वेश्चन विचारलेले गेलेले आहेत नेट एक्झामिनेशनमध्ये ओके त्यामुळे सिरियसली तेवढ्यात जास्त सिरियसली तुम्हाला हे पेपर्स करावे लागतील ज्याला जसं एम लेक्चरशिप असेल त्याला ओके चला आता आपण फर्स्ट पेपर जो आहे तुमचा आहे सेल अँड मॉलिक्युलर बायोलॉजी टू आपण फर्स्ट थर्ड सेममध्ये घेतला आहे हा टू आहे याच्यामध्ये पण चार मॉड्युल्स आहेत Uh, मॉडेल फर्स्टमध्ये तुम्हाला स्टडी करायचं आहे रायबोझोम्स देन ट्रान्स्क्रिप्शन त्यानंतर ट्रान्स प्रोटीन सिंथसिस ओके तर रायबोझोम जे आहेत तुम्हाला माहिती आहेत रायबोझोम्स हे कुठे असतात ओके okay? त्याची पोझिशन न्युक्लियसमध्ये असतं टू टाईप्सचे असतात एक स्मूथ वॉल आणि एक रफ वॉल राय रायबोझोम्स त्यानंतर प्रोटीन सेंथसिसमध्ये डिफरंट त्याच्या हे आहेत ट्रान्सक्रिप्शन आहे ट्रान्सलेशन आहेत ओके त्यानंतर मॉडिफिकेशन कसं होतं प्रोटीनचं प्रोटीन सिंथेसिस प्रोटीन ॲक्च्युली कुठल्या पार्टमध्ये होते सेलच्या हे डिटेल्समध्ये तुम्हाला मॉडेल वनमध्ये शिकायचं आहे त्यानंतर मॉडेल टू जो आहे तो आहे प्रोटीन सॉर्टिंगविषयी प्रोटीन सॉर्टिंग म्हणजे जे काही प्रोटीन सिंथेसिसमध्ये प्रोटीन्स तयार झालेले आहेत तर डिफरंट ऑर्गन्सकडे काय होतात ट्रान्सफर होतात सॉर्ट होतात जसं पोस्ट ऑफिसमध्ये सगळे पे पत्र जे आहेत किंवा जे काही पोस्ट आहेत त्या जमा होतात आणि त्यानंतर अकॉर्डिंग टू विलेजेस और अदर थिंग्स ते काय केल्या जातात सॉर्ट केल्या जातात वेगवेगळे हे केल्या जातात ठेवले जातात ओके दॅट इज द प्रोटीन सॉर्टिंग डायजेशन डायजेस्टिव सिस्टीमसाठी लागणारे प्रोटीन्स वेगळे असतात बॉडीला त्यानंतर रिपरेक्टिव सि सिस्टीमसाठी लागलेले वेगळे असतात स्किन प्रोटीन्स वेगळे असतात मसल्सचे प्रोटीन्स वेगळे असतात त्यानंतर जे हेअर्सचे प्रोटीन्स आहेत ते वेगळे असतात ते ते त्या ऑर्गन्सकडे सॉर्ट ट्रान्सफर करण्याचे काम काय करतात प्र कुठे होतं प्रोटीन सॉर्टिंगमध्ये होतं ओके okay, ते कसं केलं जातं त्यानंतर जीनचं स्ट्रक्चर बघायचं आहे तुम्हाला याच युनिट सेकंडमध्ये मॉड्यूल सेकंडमध्ये काय आहे तुम्हाला जीनचं स्ट्रक्चर बघायचं आहे नंतर रेग्युलेशन ऑफ जीन एक्सप्रेशन रेग्युलेशन ऑफ जीन एक्सप्रेशन आपण स्टडी केलेलं आहे प्रो कॅरियड्स आणि यू कॅरिओड्समधलं ओके त्यानंतर हा झाला तुमचा मॉड्यूल टू पेपर फर्स्टचा त्यानंतर मॉड्यूल थ्री तुम्हाला स्टडी करायचं आहे दॅट इज द याच्यामध्ये स्टडी करायचं आहे जीनोम ऑर्गनायझेशन इन प्रो कॅरियर अँड यू कॅरिओ ऑर्गॅनलिस्ट आपण म्हणतो डी एन ए कुठे असतं डॅट इज अ डीऑक्सी रॅबोज न्यूक्लिक ॲसिड मोस्टली न्यूक्लियसच्या आतमध्ये इनसाईड द न्यूक्लियस ओके तो काय न्यूक्लिअर जिनोम आहे त्यानंतर एक मायटोकॉन्ड्रियल जिनोम पण राहतात आणि क्लोरोप्लास जिनोम पण राहतात मायटोकॉन्ड्रियामध्ये पण एक ओन जिनोम राहतो त्याचा आणि क्लोरोप्लासमध्ये पण एक जिनोम राहतो डी एन ए राहतो क्लोरोप्लास डी एन ए ओके तर ते त्या डी एन एचं ऑर्गनायझेशन कसं आहे ते स्टडी करायचं आहे त्यानंतर जेनेटिक रिकॉम्बिनेशन अँड जेनेटिक मॅपिंग तुम्हाला स्टडी करायची आहे मॉड्यूल थ्रीमध्ये त्यानंतर क्रॉसिंग ओव्हर जो फिनॉमिनॉन आहे क्रॉसिंग ओव्हर तुम्हाला माहितीच आहे बी एस सीमध्ये फ लास्ट सेमिस्टरला तुमचं झालेलं आहे क्रॉसिंग ओव्हर वगैरे तर जीन जे क्रोमोझोम्स असतात ते कसे त्याचे फ्रॅगमेंट्स जे आहेत ते एक्सचेंज करतात ओके okay? ते स्टडी करायचं आहे त्यानंतर मॉडेल फोर्स जे आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला स्टडी क करायचं आहे सेल सायकल अँड अपोप्टॉसिस खूप ॲडव्हान्स लेवलची स्टडी आहे ही सगळी नेटमध्ये विचारलेले आहेत सेल सायकल अँड अपोप्टॉसिस याच्यामध्ये सेल सायकल तुम्हाला माहिती आहे कशी बनलेली आहे जी जीवन फेज जी टू फेज मॅटॉसिस मिओसिस ओके तर ही सेल सायकल बघायची आहे अपोप्टॉसिस बघायचं आहे आपल्याला ठीक आहे त्याचे पाथवेच आहेत अपोप्टॉसिसचे प्रोग्राम ऑफ सेल डेथ अपोप्टॉसिस का सिग्नल ट्रान्झॅक्शन आहेत एका सेलमधून दुसऱ्या सेलकडे सिग्नल्स कसे पास होतात जसं सपोज न्यूरॉन्स आहेत आपल्या हातामध्ये ब्रेनकडे आपले सगळे ब्रेन कडून सगळे सिग्नल्स जे आहेत ते मला एखादी वस्तू उचलायची आहे सपोज तर ब्रेनकडून सिग्नल आला मी बघितली ती वस्तू आणि हात समोर केला मी तर हे सिग्नल जे आहे विदिन अ विदिन अ एकदम फ्रॅक्शनमध्ये काय होतं एखादा सिग्नल ब्रेनकडून पास होतो पर्टिक्युलर ऑर्गन्सकडे आणि आपण ती एक पर्टिक्युलर प्रोसेस कंप्लीट करतो ओके तर हे स्टडी करायचं आहे टेक्निक्स इन सेल बायोलॉजी सेल बायोलॉजीमध्ये डिफरंट टेक्निक्स आहेत तुम्ही फिजिओलॉजीमध्ये लास्ट याच्यामध्ये शिकलेले आहात सेमिस्टर सिक्समध्ये बी एस सीच्या टेक्निक्स इलेक्ट्रोफोरेसिस आहेत जसं कोणा फक्त मायक्रोस्कोपी आहे मायक्रोस्कोपिकच्या टेक्निक्स तुम्ही दे शिकलेल्या आहेत वेस्टर्न ब्लॉग टेक्निक्स आहेत ओके तर या टेक्निक्स या मॉडेल फोरमध्येच तुम्हाला काय करायचे आहे स्टडी करायचे आहे या पेपरसाठी तुम्ही मोस्टली uh, जो uh, बुक आहे एकतर बेसिक लेवलला जेनेटिक्सचं रस्तोगीचं बुक यूज करायचं आहे काही गोष्टी क्रॉसिंग होअर जे आहेत रेग्युलेशन ऑफ जीन एक्सप्रेशन आहेत वीर बाला रस्तोगी जेनेटिक्सचं बुक यूज करायचं आहे आणि कुपरचं बुक सगळ्यात बेस्ट आहे सेल सायकल ऑर्गनायझेशन्स हे सगळ्या गोष्टी सेल बायोलॉजीचं कुपरचं बुक आहे ओके फॉरेन ऑथर्सचं त्याच्यामध्ये इलेक्ट्रोफोरेसिस वगैरे या पण काही गोष्टी मिळून जातील तुम्हाला तर हे दोन बुक्स मोस्टली यूज करायचे आहेत त्यानंतर बुकणांचं बुक दिलेलं आहे तुम्हाला सजेस्टेड रीडिंगमध्ये बुकणांचं बुक तुम्ही यूज करू शकता काही गोष्टींसाठी जसं प्रोग्रा से सिग्नल ट्रान्झॅक्शन जे आहे ते बुकणांच्या बुकमध्ये खूप छान आहे आणि टेक्निक्सचं एखादं बुक असेल टेक्निक्सचं बुक याच्यामध्ये कार्पचं दिलेलं आहे पण कार्पचं एवढं हे नाही टेक्निक्सचं बुक मी तुम्हाला सांगते कुणाचं रेफर करायचं आहे मी पाठवेल तुम्हाला जेव्हा मी हा टेक्निकचा युनिट आपण जेव्हा स्टडी करू तेव्हा तर हे दोन बुक्स वीरबाला रस्तो की जेनेटिक्सचं आणि सेल बायोलॉजी कुपरचं आपल्या लाय लायब्ररीमध्ये अवेलेबल आहे तुम्ही ते घेऊन जायचे आणि रीड करणं सुरू करायचे आहेत ओके हा पहिला पेपर झाला फर्स्ट याच्यामध्ये तु तुम्ही काय करायचं जर सपोज कॉलेज जूनपासनं तुमचं सुरू होणार आहे पण एक्झाम आय थिंक तुमची जूनमध्येच राहील जर सपोज आपल्याला पंधरा वीस दिवस मिळाले तर तुम्ही तुमचे जे काही रीडिंग केल्यानंतर प्रॉब्लेम्स असेल ते मी ते तेवढ्या वेळेच्यामध्ये सॉल्व्ह करून देईल ओके त्यानंतर सॉरी तुमचा Paper second, है, तो है, वर्ती। पन पेपर सेकंड जो आहे तो आहे प्लॅन बे बायोटेक्नॉलॉजी अँड प्लान ब्रिडिंगवरती प्लान बायोटेक्नॉलॉजी अँड प्लॅन ब्रिडिंग हा पण पेपर खूप ॲडव्हान्स आहे सेकंड पेपर आहे यामध्ये मॉड्यूल फर्स्टमध्ये तुम्हाला रिकॉम्बनंट डी एन ए टेक्नॉलॉजीज आणि जेनेटिक इंजिनिअरिंग शिकायचं आहे ओके हे पण तुमचं बी एस सीला बेसिक लेवलचं झालेलं आहे पण खूप जास्त डेप्थमध्ये आता या मॉडूल्समध्ये आहे तुम्हाला रिकॉम्बिनंट डी एन ए टेक्नॉलॉजी काय आहे हे माहिती आहे तुम्हाला ओके okay? पहिले झालेलं आहे जिनेटिक इंजिनिअरिंग ही माहिती आहे की जीन्स जे आहे त्याच्यावरती काय केलं जातं एक जीन एका प्लांटमधून दुसऱ्या प्लांटमध्ये टाकला जातो जसं बी टी कॉटन बॅसेलेस सूरियन बॅक्टेरियल जीन्स जो आहे तो कॉटनमध्ये इन्सर्ट केला तर बनला कुठला बी टी कॉटन ओके okay? त्यानंतर गोल्डन राईसमध्ये पण बघितलेलं आहे तुम्हाला बी एस सीला तुम्ही तर हे मॉडील फर्स्टमध्ये तुम्हाला काय करायचं आहे स्टडी करायचं आहे या फर्स्टमध्ये साठी तुम्हाला बी डी सिंग यूज करा सेल बायोलॉजी त्याच्यामध्ये दिलेलं आहे छान किंवा काही गोष्टी रिकॉमेंडन डी एल ए टेक्नॉलॉजीच्या ज्या आहेत या कूपनमध्ये पण दिलेल्या आहेत ओके मॉड्यूल सेकंड जे आहेत ते ते आहे मायक्रोबियल जेनेटिक मॅनिपुशन मायक्रोबियल जेनेटिक मॅनिप्लिएशनमध्ये तुम्हाला बॅक्टेरियल ट्रान्सफॉर्मेशन आहे हे सगळं जे आहेत बी डी सिंगमध्ये छान दिलेलं आहे बॅक्टेरियल ट्रान्सफॉर्मेशन बॅक्टेरियामपासनं कसं प्लांट्समध्ये जीन इन्सर्ट केल्या जातात हे तुम्हाला डिटेल्समध्ये स्टडी करायचं आहे जिनोमिक्स अँड प्रोटिओमिक्स शिकायचं आहे तुम्हाला जिनोमिक्स अँड प्रोटिओमिक्स प्रोटीन्स आ, आ, लेवल प्रोटीन उपन, जे आहेत डेप्थ लेवलवरती प्रोटीन प्रोफाईलिंग वगैरे आहेत जिनोम्सचे फंक्शन्स आहेत ओके जिनोम कशाला म्हणतो आपण कंप्लीट जे हे आहेत जेनेटिक इन्फॉर्मेशन कुठे स्टोर राहते आपल्या जीन्समध्ये राहते अ सपोज ह्युमन बिंग्समध्ये फोर्टी सिक्स क्रोमोझोम्स आहेत तर फोर्टी सिक्स क्रोमोझोम्समध्ये वेगवेगळे काय हे है, सेट आहेत क्रो क्रोमोझोम नंबर वन क्रोमोझोम नंबर वनमध्ये नंबर ऑफ जीन्स आहेत नंबर ऑफ जीन्समध्ये वेगवेगळी इन्फॉर्मेशन जेनेटिक कोडमध्ये काय आहे स्टोअर आहेत पर्टिक्युलर ऑर्गॅनिझम्सची तर हे जे फोर्टी सिक्स क्रोमोझोम्सची जेवढी काही इन्फॉर्मेशन आहे हा टोटल जो स्टडी आहे त्या क्रोमोझोम्सचा अंडर दी जिनोमिक्स आणि पर्टिक्युलर ऑर्गॅनिझम्समध्ये जे काही प्रोटीन्स असेल बॉडीमध्ये कारण जीन जीन्स जसे असतील तसे काय बनतात त्या बॉडीमध्ये पर्टिक्युलर प्रोटीन्स बनतात ओके आणि प्रोटी ईच अँड एव्हरी ऑर्गॅनिझम्सचे काय प्रोटिओनिमिक्सची स्टडी प्रोटीन्स काय हे वेगवेगळे आहे प्रत्येक ऑर्गॅनिझम्समध्ये ओके या दोन्हीची स्टडी म्हणजेच काय जिनोमिक्स अँड प्रोटिओमिक्स हे डिटेल्समध्ये आपल्याला या मॉड्यूल सेकंडमध्ये करायचं आहे ठीक आहे त्यानंतर मॉड्यूल थर्ड जो आहे म मॉडेल सेकंडमध्येच एक सी डी एन ए डी एन ए सिंथेसिस आहे डी एन ए सिंथेसाईज कसा केला जातो डी एन ए सिक्वेन्सिंग कसं होतं डी एन ए फिंगर प्रिंटिंग कसं होतात तुम्हाला माहिती uh, uh, okay? आहे ते काय असतं क्राईम ब्रांचवाले वगैरे डी एन ए फिंगर प्रिंटिंग करतात ओके तर ते कसं केलं जातं हे सगळं तुम्हाला डिटेल्समध्ये स्टडी करायचं आहे त्यानंतर मॉड्यूल थर्डमध्ये जे आहेत प्लांट टिश्यू कल्चर प्रोसिजर जी आहे ती बघायची आहेत त्यानंतर सोमॅटिक एम्ब्रिओज आहेत ट्रान्सजेनिक प्रोडक्शन आहे ओके सोमॅटिक टिश्यू कल्चर सोमॅटिक एम्ब्रिओेनेसिस ट्रान्सजेनिक प्रोडक्शन हे टोटल बी डी सिंग बी डी सिंग काय आहे बायोटेक्नॉलॉजीचं पण बुक आहे आणि सेल बायोलॉजीचं पण बुक आहे सेल बायोलॉजीचं बी डी सिंगचं बुक आणि बायोटेक्नॉलॉजीचं बी डी सिंगचं बुक या बुक दोन्ही बुक्स जर बघितल्या तर हा पूर्ण पेपर तुमचा काय होतो कवर होतो ओके okay? तर प्लांट टिश्यू कल्चर काय आहे हे तुम्हाला माहिती आहे बेसिक लेवलला आय थिंक फर्स्ट इयरमध्ये काही पार्ट होता तुम्हाला त्यानंतर ट्रान्सजेनिक प्रोडक्शन जे ट्रान्सजेन्सनी नवीन प्लांट तयार केले जातात ते कसे प्रोड्यूस होतात एक जिन दुसऱ्या प्लांटमध्ये जो टाकला जातो त्याला काय म्हणतात ट्रान्सजीन ट्रान्सजेनिक प्लांट म्हणतात ओके हे प्रॉडक्शन कसं होतं हे बघायचं आहे त्यानंतर मॉडेल फोर्थमध्ये बायो इन्फॉर्मॅटिक्स तुम्हाला स्टडी करायची आहे जे काही सिक्वेन्सेस आहेत जेनेटिक सिक्वेन्सेस आहेत जेनेटिक कोड आहेत ते कसे अरेंज केले जातात ओके तर हे बघायचं आहे तुम्हाला त्यानंतर त्याच्यामध्ये काय आहे नॉमिनिक्लेचर वगैरे डी एन एचं नॉमिनिक्लेचर कसं केलं जातं प्रोटीन सेल्स से त्याच्या डिक्शनरीज कशा तयार केल्या जातात हे तुम्हाला बायो इन्फॉर्मॅटिक्समध्ये शिकायचं आहे बायो इन्फॉर्मॅटिक्सचे पण बुक्स अवेलेबल आहे लायब्ररीमध्ये स्पेशली ते बघायचे आहेत तुम्हाला त्यानंतर प्लांट ब्रिडिंग स्टडी करायचं आहे प्लांट ब्रिडिंगमध्ये मेथड्स ऑफ ब्रिडिंग सेक्शुअली सेल्फ अँड क्रॉसपॉलिनेटेड हेट्रोसिस इनबिडिंग डिफ्रेशन हे सगळं तुम्हाला हे प्लांट बिल्डिंगचं मटेरियल जे आहे ते जेनेटिक्स वीरबाला बुक वीरबालाच्या बुकमध्ये किंवा प्लांट बिल्डिंगचं काही पार्ट जो आहे बायोटेक्नॉलॉजी बी बी डी सिंग या बुक्समध्ये पण अवेलेबल आहे मला वाटते तुम्ही वेळ न घालवता लायब्ररीमधून पुस्तकं घेऊन जायची आहे हा तीसचा तीसपर्यंतचा लॉकडाऊन जर उठून जाईल तर तुम्ही काय करायचं आहे एक दोन तारखेला दरम्यान लायब्ररीला जायचं आहे आणि लायब्ररीमधून बुक्स काढून हे रिडिंग सगळं सुरू करायला द्यायचं आहे ओके त्यानंतर तुमचा पेपर थर्ड जो आहे पेपर थर्ड आहे तोच प्लान फिजिओलॉजी सेकंड याच्यामध्ये तुम्हाला काय काय स्टडी करायचं आहे प्लान फिजिओलॉजी सेकंडमध्ये एक मिनटं हां सेकंडरी मेट मॉडेल फर्स्टमध्ये आहे सेकेंडरी मेटाबोलाईट्स सेकंडरी मेटाबोलाइट्स काय आहे कसे असतात हे तुम्हाला माहिती आहे कधी सिंथेसाइज होतात प्लांट्समध्ये जेव्हा पर्टिक्युलर एखादं स्टिम्युलस काही एखादं स्ट्रेस एखाद्या प्लांटवर आलेलं असेल किंवा काही प्लांट्समध्ये खूप सारे केमिकल्स असतात जसं प्रोटेक्टिव्ह मेकॅनिझम्समध्ये पण हे सेकंडरी मेटाबोलाइट्स का होतात प्लांटमध्ये तयार होतात जसं तुळशीमध्ये पाहिलं आपण तुळशीमध्ये एक स्मेल असतो त्या पानांना ओके काही जनावरांनी त्यांच्यावर अटॅक नको करायला त्यामुळे ॲनिमल्सनी त्यानंतर ता मधुमालतीचं झाड आहे तर त्याच्यामध्ये पण बघा एक खा खूप स्मेल असतो ऑलिवेरामध्ये जेल फॉर्म झालेलं आहे दॅट इज ऑल्सो पार्ट ऑफ सेकेंडरी मेटाबोलाइट्स हे जेल फॉर्मेशन कुठल्या याच्यामध्ये प्लांट्समध्ये मिल्की लटॅक्सपिटीज होतात दूध तयार होतं ओके okay. तर हे जे काही आहे ते काय ऑल आर द सेकंडरी मेटाबोलाइट्स ते त्याचे इम्पॉर्टन्स क्लासिफिकेशन्स त्यानंतर त्याच्या काय म्हणते डिफेन्स मेकॅनिझममध्ये याचा काय रोल आहे हरिब्युअरसनी हरिव्युरस जे ॲनिमल्स असतात म्हणजे ॲनिमल्स काही काय करतात प्लांट्स खातात तर ते प्लांट्स नको खायला म्हणून काय करतात ते प्लांट स्वतःमध्ये काही केमिकल्स तयार करतात तर हे पण मेकॅनिझम्स आपल्याला याच्यामध्ये बघायचं आहे सेकंडरी मेटाबॉलॉइडसचाच पार्ट आहे अल्कॅलॉइड्स आहेत टर्पिनॉइड्स आहे फिनॉलिक कंपाऊंड्स आहेत ग्लायकोसाईट्स आहेत हे वेगवेगळे आहेत त्याचे डिटेल्समध्ये स्ट्रक्चर्स आपल्याला बघायचं आहे या या अल्कलॉइड्स टर्पिनॉइड्सचा रोल बघायचा आहे प्लांट्समध्ये फिनॉलिक्स कंपाऊंड्सचा आणि इकॉनॉमिकली ते कसे इम्पॉर्टंट आहेत ते पण आपल्याला काय करायचं आहे या मॉडील फर्स्टमध्ये बघायचं आहे ओके मॉड्यूल सेकंड जो आहे त्याच्यामध्ये लीप प्रोटीन हे करायचं आहे लीप प्रोटीन आता लीफमध्ये पण काय असतात वेगवेगळे प्रोटीन्स असतात तर लीप प्रोटीन कॉन्सन्ट्रेट क्लोरोप्लास्टिक एल पी सी या नवीन टर्मिनॉलॉजीच आहे आणि ऑफ लीप प्रोटीन हे आपल्याला याच्यामध्ये स्टडी करायचे आहेत त्यानंतर इंडस्ट्रीयल फर्मेंटेशन आहे या खूप नवीन ब्रांचेस आहेत सगळ्या इंडस्ट्रीयल फर्मेशन फर्मेंटेशन बघायचं आहे याच्यामध्ये एन्झाईम प्रोडक्शन आहे अँटीबायोटिक प्रोडक्शन आहे इम्पॉर्टन्स ऑफ फर्मेंटेशन आहे इंडस्ट्रीयल लेवलला हे सगळं चालतं ईस्ट प्रोडक्शनला किंवा वेगवेगळ्या वेग ज्या प्रोसिजर आहे वाईन प्रोडक्शन वेगवेगळे वेग अल्कोहोलचे क्रेडेशन हे सगळं जे आहेत अल्कोहोल फॉर्मेशन वगैरे हे कशा थ्रू होतं सॅनिटायझर येत आहे अर्थात ओके तर हे सगळं कशाचं कशाने तयार होतं फर्मेंटेशन प्रोसिजरनी तयार होतं तर हे कसं असतं हे फर्मेंटेशन प्रोसिजर हे बघायचं आहे आपल्याला त्यानंतर बायोडीझल प्रोडक्शन खूप इम्पॉर्टंट आहे या गोष्टी सगळ्या बायोडीझल प्रोडक्शन कसं होतं आता नंबर ऑफ प्लांटपासनं काय म्हणतो आपण की बायोडिझल एक्स्ट्रॅक्ट होतो जसं आपल्या गार्डनमध्ये करंजीचं झाड आहे जॅट्रोफा प्लांट आहेत बायोडिझल प्लांट म्हणतो ना आपण तर या प्लांटपासनं कसं बायोडिझल तयार होतं त्याच्या प्रॉपर्टीज काय आहे ओके okay? तर हे व्हेजिटेबल ऑइल्स ऑइल्स कसं एक्स्ट्रॅक्ट करू शकतो आपण प्लांट्सपासनं हे सगळं खूप इम्पॉर्टंट युनिट आहे हा मॉडेल टू हे मॉडेल टूमध्ये आपल्याला हे गोष्टी बघायच्या आहेत मी शिकवणार आहेत खूप इंटरेस्टिंग आहे हे सगळं ठीक आहे त्यानंतर मॉडेल थ्री जो आहे त्याच्यामध्ये आहे प्लांट न्यूरो इलेक्ट्रोफिजिओलॉजी आपण एक थोडा नवीन टर्मिनॉलॉजी आहे आम्ही जेव्हा एम एस होता तेव्हा ही टर्मिनॉलॉजी नव्हती काय याच्यामध्ये मोज आपल्याला स्टडी करायचं आहे इलेक्ट्रोड्स मेथड्स यांनी काय केलेलं आहे जे इलेक्ट्रोड्स जे होतं फॅक्टर ॲफेक्टिंग इलेक्ट्रिक पोटेन्शियल वगैरे त्यानंतर पॅलिओ इलेक्ट्रोफिजिओलॉजी हे काय केलं एखादा पर्टिक्युलर युनिटमध्ये एखादा पॉईंट राहायचा याचा पण याचा यांनी काय केला सेपरेट पॉईंट केलेला आहे प्लांट इन इले, न्यूट्रो इलेक्ट्रोफिजिओलॉजी इलेक्ट त्यानंतर सिग्नल प परसेप्शन अँड ट्रान्झॅक्शन खूप सुंदर आहे हे सिग्नल ट्रान्झॅक्शन पार्ट सिग्नल परसेप्शन कसं होतं प्लांटमध्ये वॉल कशी रिसीव करते प्लांटमध्ये स प्लाझ्मा मेम्ब्रेन हे सिग्नल आणि ते डिफरंट ऑर्गॅनिक्सकडे कसे जातात वेगवेगळे प्रोटीन्स कसे ॲक्टिवेट होतात हे आपल्याला सिग्नल परसेप्शन अँड ट्रान्झॅक्शनमध्ये शिकायचं आहे हा पार्ट जो आहे हाँ पार्ट सा हाँ पार्ट हा पार्ट सिग्नल ट्रान्झॅक्शनचा तेज अँड जिगरची जी बुक आहे त्याच्यामध्ये खूप सुंदर दिलेलं आहे सिग्नल ट्रान्झॅक्शन अँड परसेप्शन हा पार्टच पूर्ण तेज अँड जिगरमधलाच घ्यायचा आहे हा अर्धा युनिट जो आहे तो ओके त्यानंतर मॉड्युल फोर्थमध्ये आपल्याला बघायचे व्हिटॅमिन्स आता हे व्हिटॅमिन्स थोडेसे फॅट अँड वॉटर सोल्युबल व्हिटॅमिन्स आपण जे बेसिक विटॅमिन्स बघितले होते आतापर्यंत आता, आता निकोटिक ॲसिड पॅथ पॅन्थोनिक ॲसिड प त्यानंतर फायरॉक्झिन फॉलिक ॲसिड विटॅमिन बी ॲस्कॉर्बिक ॲसिड ए डी व्हिटॅमिन्स ओके याच्या डिटेल्समध्ये आपल्याला ते बघायचे आहेत त्यानंतर अँटीऑक्सिडंट्स बघायचे आहेत आणि नॅनो बायोटेक्नॉलॉजी खूप इम्पॉर्टंट आहे आता कोरोना काळामध्ये विटॅमिन्स अँटीऑक्सिडंट्स वगैरे या गोष्टी ज्या आहेत आणि ते तुम्हाला डिटेल्स शिकायला मिळणार आहेत ओके okay? आणि नॅनो बायोटेक्नॉलॉजी नॅनो नॅनो बायोटेक्नॉलॉजीचा तर एवढा मोठा हे ॲप्लिकेशन्स आहेत आता तर कोरोना व्हायरससाठी नॅनो बायोटेक्नॉलॉजी थ्रू ड्रग बनवणं सुरू आहेत ओके okay? तर हे आ, जे आहे तुम्हाला हे सगळं इम्पॉर्टंट गोष्टी तुम्हाला या आ, पेपर थर्डमध्ये शिकायचे आणि पेपर फोर्थ तुमचं आस्तरिक बॉटनी सेकंड राहील आहे ओके okay? फाउंडेशन कोर्स राहील त्याच्यामध्ये तर तो राहुल सर तुमचा घेणार आहे तो पेपर सर तुम्हाला डिटेल्स देतील त्याचे ओके तुम्हाला पेपर वन पेपर टू आणि पेपर थ्री तुम्हाला त्याचे डिटेल्स सांगितले आता पेपर मी जो पेपर शिकवणार आहे तुम्हाला दॅट इज द पेपर फोर्थ प्लान फिजिओलॉजी सेकंड हा आपण वन बाय वन एक एक त्याचा सुरू करू मला जेवढं पॉसिबल होईल तुमच्या एक्झामपर्यंत एक तेवढं मी ते सुरू करणार आहेत तुमचे सेमिस्टर थर्ड आत्ताच आटोपलेलं आहे आणि सेमिस्टर फोर्थ मी आता हे स्टार्ट करणार आहे ओके नेक्स्ट सॅटर्डेला पुन्हा मी एक uh, लेक्चर तुमचं हे टाकेल मध्ये मध्ये जसा जसा वेळ मिळेल मला कारण बी एस सीचे लेक्चर सुरू आहे एम एस सीचेही लेक्चर सुरू आहेत एम एस सी फर्स्ट इयरचे आणि तुम्हा तुमचे ज जेवढे पॉसिबल होईल तसे तसे मी व्हिडिओज तुम्हाला सेंड करते आहे ओके आणि मध्ये एक झाली तर आपण झूम मीटिंग पण घेऊ ठीक आहे मी स्टॉप करते आता